नमस्कार नमस्कार डोंबिवली आणि या बाकीच्या क्षेत्राचे शूतयुद्ध संपल्यानंतर मी जालना कर तसा मी जालन्याचा राहायला म्हणजे खेडेगावात. जर खेडेगावातून अशी उडी मारली की जालन्याचं ते मॅपवर जालन्याचं टीप दाखवतो बस त्या पद्धतीत. नमस्कार, माझं नाव राजू भाकड, मी औरंगाबाद जालना ह्या क्षेत्रामध्ये राहिलेलो आणि आता मी तुमच्यासमोर मुंबईमध्ये. तर सध्या मित्रांनो सीझन आहे, आता सीझन प्रत्येक गोष्टीचं असतं. म्हणजे आता 14 फेब्रुवारी भावना पोहोचले, आता सीझन आलं लग्नाचं. तुम्हाला सांगतो लग्नाचं सीझन आलं की आपल्यासारखे जरा कॉलर टाईट करून जरा रस्त्याने फिरत असतं. असाच माझा एक मित्र रस्त्याने कॉलर टाईट करून फिरत होता, लग्न जमलं, बापाने लग्न लावून द्यायचा प्रयत्न केला, लग्न झालं सुद्धा. आणि लग्नाच्या दिवशी नेमकं झालं काय आणि लग्नानंतर झालं काय ते आता मी सांगणार आहे तुम्हाला. लग्न मंडपात नवरदे नवरी आल्यानंतर ब्राह्मण बुवाने आवाज दिला, कानाची का सोमात अक्षरा पोहोच ना का तिकडे. आवाजच येत नाही कोणी. अहो तिकडे अक्षिदा आलाय का. हा अक्षिदा सगळ्यांना पोहोचला. अक्षिदा मंगलाष्टिका सुरू झाली. ब्राह्मण बुवाने विचार केला आता सुरुवात करायची का. त्याने विचारलं, करायची का सुरुवात करू. अक्षिदा नवरदे नवरीवर फेकायचा, माझ्यावर नाही. करायची मग. हा नवरीच्या मामा नवरद्याच्या पाणी चुकलं वाटणं. नवरीच्या मामा नवरद्याच्या नाही नाही पाठ काय केलं तुम्ही. नवरीच्या मामा नवरीच्या पाठीमागे उभे राहा, नवरद्याच्या मामा नवरी पुन्हा गपलत जाऊ दे, समजून घ्या तुम्ही. हा धन्यवाद. अशा प्रकारे लग्न झालं महाराज. लग्न झाल्यानंतर नवरी घरात आली. घरात आल्यानंतर नव्या साडीनं रंग दाखवावा तसा नवरीनं रंग दाखवायला सुरुवात केली. आता नवरी यायची. तुम्हाला सांगतो आता खरं सांगतो, नवरी येणार होती आणि येते सुद्धा, पण काय झालं आजकाल पदराची गफलत आहे. पदरच नाही राहिला, मग ती ड्रेसवर येणार आहे, जरा सांभाळून घ्या. भाऊजी कशी दिसते मी. माय हत्यार काय म्हणतो पाहिजे. हाच नाव ठेवते मुंबईवाली बाई, त्याच्यामुळे मी मुंबईला येतच नाही. हत्यार कुठं, कोयता कुठं, काय पुन्हा माय आताच बस कुकली माई. तुम्हाला सांगते काय हो भाऊजी, माझ्या लग्नाला आले नाही तुम्ही. तुम्हाला सांगते बाई आमचं हे आणि आमचं सासर मला बघायला आलतं. आलं बाई बसलं बाई, मी आपला चहा घी द्याला. चहा घी घेतला आणि मला म्हणतात कसं नवऱ्या मुलीला मिशा. मी आपण लय हुशार, 34 5 5 5 मी म्हणलं मी बापार गेले. आणि तुम्हाला सांगते नंतर चहा झाला, पोहे दिले, पोहे घे खाल्ले आणि मला म्हणतात कसं इंग्लिश जमती का. मी म्हणलं तुम्ही प्रेमाने पार देता देशी पण जमून घे. पण नंतर कळलं ते भाषेबद्दल म्हणत होतं. तुम्हाला सांगते लग्न गिंग झालं बाई, आता घरात आले आणि आमची आज सास होई ना लई ताण देती बाई. नुसती काकून 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 नुसती बेजार करते माय. आणि काय माय आणि काय भाऊजी, तुम्ही तर चांगले शिकले सवरलेले दिसते बाई. नाव घ्यायला लावा की जरा. नवी नवरी घरात आली, घेते बरं का. आता तुम्ही म्हणले म्हणून नाही तर मला तर बाई लाजच वाटते. घेते आता भाऊजी, मग झालं की तुमचा नंबर. आता घेतेच बाई, नवऱ्याचं नाव सुद्धा आठवणार. म्हणजे पहिल्याच घेऊ का दुसऱ्या तेच कळा ना. बरं घेते आता.
मराठीच्या पुस्तकाला गणिताचा कव्हर. मला तर लाजच वाटते भाई. मराठीच्या पुस्तकाला गणिताचा कव्हर, मराठीच्या पुस्तकाला गणिताचा कव्हर, सकारांचं नाव घेतो तुकारामची लवर. काय माय आणि काय तुम्हाला सांगते, आमची हे गेलते बाई त्या अमेरिकेला का काय म्हणतात ना ते, मी पण गेलते ते सांगा, ते न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडलं होतं ना त्याला भेटायला गेलते माय, भलं मोठं टिंगुळ आलं टिंग बाई, त्याला गेले भेटायला, तिथं बिस्किटचा पुडा घेतला पार्लेजी, गेले त्याच्याकडं 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन, ते बेडवर बसलेलं होतं. त्याच्या बायकोनं म्हणलं, टक्कन आहे ग तो हा नवरा लईच भारी दिसतोय माय, नाव घे की. तिने इंग्लिशमध्ये नाव घेतलंय, मी मराठीत सांगत या. लहानसं लेकरू खुदखुद हसलं, ती म्हणती कशी, लहानसं लेकरू खुदखुद हसलं, डोकर सफरचंद पडलं, आमचं इकडं खायचं सोडून शोध लावत बसलं. आणि तुम्हाला सांगते आवाज येतो माझ्या म्हातारीचा, मी नंतरच सांगते, आता येते आम्ही. म्हातारी आली आणि लई क्विक 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 सगळं घराचे खणं मोकळे केले, ह ह येते बाई मी. हा सुन बाई अग, सुन बाई अग, काशे आमची सुनडी आली का ग, नाही आली माय, कुठे खपली कोण अग, तिकडे आली का ग, नाही माय, ते बाप्या हिंडत होत माय इकडे तिकडे, त्याला विचारते कुठं आहे का. अग सुनबाई काय झालं, सुनबाई 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 करायला मी तचे. अग मा आयनक कुठे माय, आयनक दिसत नाही, मला परसाकडं जायचं होतं माय. हां गळ्यातच अडकाचं म्हणाचं आयनक कुठे, नाही दिसत माय कधी कधी, वय झालं ना आता माय, जरा ते पिशी घेऊन सुपारीचं खांड खाते आणि परसाकडे जाते. हा ते राहते काय सांगा बाबा, मै सुनबाई म्हणजे लवंगी मिरची आहे दादा, लवंगी मिरची आहे. काल डॉक्टराकडे गेले होते, खोकला येत होता म्हणून अजून येतो माय. डॉक्टराकडे गेले, गोळ्या दिल्या, औषध दिलं, घरी आल्या लागली ना सुनबाई गदा गदा हलायला. अगं सुनबाई काऊन हाली ती गदा गदा, अगं सुनबाई काऊन हाली ती गदा गदा, अगं सुनबाई काऊन हाली ती माय. ती म्हणती कशी, डॉक्टरानं म्हातारीला हालून औषध पाजाया सांगितलंय. आता काय सांगावं बाबा तुम्हाला, सांगते परादिशी, परादिशी टी व्ही पाहत होती आणि काय माहीत काय करत होती, काहीच कळाना. म्हणलं ही तांदूळ नेशी ती काय करी ती. नंतर मला हाताला धरलं, बाहेर घेऊन चालली, आतमध्ये घेऊन यायलेली बाहेर घेऊन चालली. माय म्हणलं सुनबाई अशी कोण बेजारी लावली ग म्हाताऱ्या माणसाची. तर ती म्हणती कशी, तो बाबा म्हणतो आपके सास को अंदर लो, सास को बाहर छोडो, सास को अंदर लो, सास को बाहर छोडो. काय म्हणाले अवघडे, आमच्या यांना पाहिलं, हे बाजूने पाहिलं आणि आमच्या यांचं ध्यान झालंय माय. म्हणता तुम्ही म्हातारीला काय कळा सुचायला लागली, पण नाव घेते बरं का. आता मला पण थोडी लाज वाटती, पण आता घेते. महादेवाच्या मंदिरात करत होते आरती. काय तूच घे ना मग, मला कशाला लावते गेल. महादेवाच्या मंदिरात करत होते आरती, ते गेले वरती मी राहिले खालती. येते माय लय उशीर झाला, आता डब पण गळक दिसतय. येते ग, थँक्यू, धन्यवाद.